पुणे शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांची संख्या वाढत असून पुण्याचं क्षेत्रफळ देखील वाढत आहे पुणे शहराच्या विकासाचा विचार करताना शहर आणि उपनगर अशा सर्वच परिघात पायाभूत सुविधा पुरवणं आवश्यक आहे त्यावरच पर्यावरण आरोग्य संस्कृती अशा विविध क्षेत्रांचा विकास अवलंबून असल्याचा सूर पुणे नगरविकास परिषदेच्या आज झालेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आला यावेळी पत्रकार उद्योजक बांधकाम शिक्षण संशोधन तसंच सामाजिक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ सहभागी झाले होते शहराच्या विकासात लोकांचा युवकांचा सहभाग वाढावा असं मत परिषदेचे आयोजक सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला विकासाचा विचार करताना सार्वजनिक स्वच्छतागृहांकडं अधिक लक्ष देण्याची गरज आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली या परिषदेचं उद्घाटन भाजपा पुणे शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केलं